नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणाची आज सुरुवात करणार आहोत दुसऱ्या प्रकरणाचं टायटल आहे युरोपीय वसाहतवाद आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये जे प्रमुख काही मुद्दे आहेत ते आधी आपण जाणून घेणार आहोत या दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रमुख तीन मुद्दे आहेत पहिलं आहे वसाहतवाद त्याचा अर्थ आणि स्वरूप दुसरं आहे वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि या वसाहतवादाचे परिणाम आणि तिसरा मुद्दा आहे युरोपीय वसाहतवाद हे नेमकं कुठं कुठं होतं त्याच्यामध्ये युरोपीय वसाहतवादामध्ये पहिलं आहे अमेरिका दुसरं आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिसरं आहे आशिया आणि चौथं आहे आफ्रिका या युरोपीय वसाहतींनी या चारही खंडामध्ये प्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण सुरुवातीला वसाहतवाद याचा अर्थ पाहणार आहोत किंवा त्याची व्याख्या असं म्हणलं तरी चालेल प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताबा ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात प्रथमतः ही व्याख्या आधी तुम्ही समजून घ्या प्रगत देशाने म्हणजे ज्या देशांनी चांगल्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे मग ही प्रगती आर्थिक दृष्टिकोनातूनही आहे राजकीय दृष्टिकोनातूनही आहे अशा देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घ्यायचा म्हणजे पूर्णपणे स्वतःच्या बळावर एखादा भूप्रदेश आहे तो ताब्यात घ्यायचा आणि त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन या देशांनी अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांवर कब्जा करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या भारत ही इंग्लंडची वसाहत होती आपल्याला माहितीच आहे की भारतावर इंग इंग्रजांनी जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष राज्य केलेलं आहे आणि इंग्लंडची प्रमुख वसाहत भारत ही होती म्हणजे भारतावर त्यांनी आपलं वर्चस्व जे आहे ते निर्माण केलेलं होतं वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे आपल्याला माहितच आहे की विद्यार्थी मित्रांनो साम्रा साम्राज्यवादाची विविध रूपं आहेत आणि त्यापैकीच एक आहे वसाहतवाद आणि या वसाहतवाद याच्यामध्ये जर बघितलं तर साम्राज्यवादाचा हा एक प्रकार आहे साम्राज्यवादाचे अनेक रूप आहेत त्यापैकी वसाहतवाद हे एक रूप आहे आणि वसाहतवाद हा निव्वळ राजकीय आणि आर्थिकच गुलामगिरी निर्माण करतो असे नाही तर तो मानसिक गुलामगिरीही निर्माण करतो म्हणजे काय की वसाहतवाद जो आहे तो फक्त राजकीय दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातूनच गुलामगिरी निर्माण करतो असं नाही तर तो मानसिक गुलामगिरी निर्माण करतो म्हणजेच काय की त्यांच्यावर या वसाहती अशा पद्धतीनं असे विचार बिंबवतो की राजकीय आणि आर्थिक वर्चस्व तर आमचं आहे आणि त्याच्यामुळंच त्यांचं मानसिक दृष्टिकोनातून खच्चीकरण केलं जातं आणि याच्यामध्ये वंशश्रेष्ठत्ववादाची जी काही विचारसरणी आहे आणि वागणूक आहे यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला काय न्यूनगंड निर्माण झाला की आमचं जे वर्चस्व आहे आमची जी संस्कृती आहे ती श्रेष्ठ आहे आणि आम्ही तुमच्यावर विजय मिळवलेला आहे आमचं तत्त्वज्ञान आमची संस्कृती ही खूप श्रेष्ठ आहे आणि आम्हीच तुमच्यावर विजय मिळवलेला आहे ते आमच्या बुद्धीच्या कौशल्यावर आमच्या विचारांच्या कौशल्यावर आणि आमच्या दृष्टिकोनातून तुमची संस्कृती ही हीन आहे खालच्या दृश दर्जाची आहे आणि याच्यामुळं हे अशा पद्धतीनं त्यांनी वंशश्रेष्ठत्वाच्या विचारांचा आधार जो आहे तो घेतलेला आहे आणि तुम्ही पराभूत लोक आहात आणि तुमची संस्कृती जी आहे ती हीन आहे तुमचा इतिहास जो आहे तो हीन आहे अशा प्रकारची भावना जी आहे ती निर्माण केलेली होती अशा प्रकारचा न्यून गंड हा त्यांच्यामध्ये निर्माण केलेला होता आणि त्याच्यामुळंच लोकांनी त्यांचं वर्चस्व जे आहे ते मान्य करायला सुरुवात केलेली होती लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण निर्माण झाल्यामुळं लोकांचा आत्मविश्वास जो आहे तो खूप कमी झालेला होता आणि त्याच्यामुळंच जगाच्या पाठीवर फार मोठ्या प्रमाणात जो काही भूभाग आहे त्याच्यावर या इंग्लंडच्या लोकांनी आपलं वर्चस्व जे आहे ते मिळवलेलं आहे खरं पाहिलं तर आज जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये झालेली आहे उद्योगधंद्यांचा सगळ्यात मोठा आणि पहिल्यांदा जो काही प्रगती आहे ती पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळंच एक प्रकारे पूर्ण जगामध्ये इंग्लंडचं वर्चस्व जे आहे ते निर्माण झालेलं आहे उद्योग वाढले व्यापार वाढला आणि त्याच्यामुळं या व्यापारामुळं त्यांचं उत्पादन क्षमता ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली होती आणि ही उत्पादन क्षमता जास्त प्रमाणात वाढलेली असल्यामुळं त्यांना आता या उत्पादनाचं वितरण जे आहे ते योग्य ठिकाणी करण्याची संधी हवी होती आणि त्याच्यामुळंच त्यांनी या ठिकाणी जे आहे ते आपल्या वसाहती स्थापन करण्याची सुरुवात केलेली होती इंग्लंडने खूप कमी कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला साम्राज्याचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो म्हणूनच असं म्हणलं जातं की इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य हा कधी मावळतच नव्हता असं म्हटलं जातं आणि जगातील आशिया आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार खंडामध्ये ब्रिटिशांचे साम्राज्य जे आहे ते विस्तारलेले आपल्याला दिसून येते मी आत्ताच उल्लेख केला की जगात सगळ्यात पहिल्यांदा इंग्लंडने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली औद्योगिक क्रांती म्हणजेच व्यापाराची क्रांती घडून आली पंधराव्या शतकात युरोपमध्ये व्यापार व्यापार क्रांती घडून आली आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची जी प्रगती त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते या औद्योगिक क्रांतीमुळं काय झालेलं होतं की व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला होता प्रगती झालेली होती आणि या औद्योगिक क्रांती झाल्यामुळं त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता जी आहे ती वाढलेली होती अतिरिक्त उत्पादन विक्रीसाठी आता या, या युरोपियनांना अनेक ठिकाणी वसाहती स्थापन करण्याची जी काही मानसिकता आहे ते निर्माण झालेली होती खरं तर हा थोडासा कुतूहलाचा विषय आहे की जगाच्या या वेगवेगळ्या भागामध्ये या राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापनच कशा केल्या आणि दुसरं म्हणजे ती खरं तर काळानुसार त्यांची गरज होती कारण की अतिरिक्त उत्पादन वाढलेलं होतं आणि या उत्पादनाच्या विक्रीसाठी त्यांना नवीन बाजारपेठ हवी होती आणि ही हक्काची बाजारपेठ हवी होती खर तर आणखीन एक महत्त्वाचा त्यांनी शोध लावलेला होता त्यांनी नाविक सामर्थ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली होती युरोपीय दरावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यानंतरच पारंपारिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो कारण की त्यावेळेस जर पाहिलं तर वाहतुकीचा जलद आणि कमी खर्चातला जो मार्ग होता तो होता जलमार्ग आणि ही नाविक शक्तीच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हस्तगत केलेली होती त्याचा अवलंब सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी केलेला होता आणि त्याच्यामुळंच या युरोपीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगभरामध्ये आपले पाय जे आहेत ते रोवायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आता वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप पुढचा मुद्दा युरोपियन जे आहेत हे थोडेसे धाड धाडशी स्वभावाचे व्यक्ती आहेत असं तरी चालते आणि ते धाडसी कृत्यही करत होते तसंच त्यांनी अतिशय कमी कालखंडामध्ये कीर्ती संपादन केलेली होती म्हणजे खूप कमी कालखंडामध्ये त्यांनी चांगलं मोठं यश जे आहे ते प्राप्त केलेलं होतं तसंच त्यांनी अज्ञात अशा भूमीचा शोध घेतलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले पहिल्या प्रकरणामध्ये युरोपियनांनी किती नवीन जे काही ठिकाणं आहेत ते शोधून काढलेले होते त्यांनी जलमार्गामार्फत जो की आहे हे नवीन भूमीचा शोध जो आहे तो घेतलेला आपण मागच्याच प्रकरणात पाहिलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो करण्याचं सोडलेलं नव्हतं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो तसेच नवनवीन जे की शोध आहे ते लावण्याचा त्यांचा स्वभावच होता सतत नवीन गोष्टींचा शोध घेणं हे त्यांचं स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यानंतर सोन्याच्या खाणींचा शोधसुद्धा त्यांनी घेतलेला होता आणि याच्यामुळंच फार मोठ्या प्रमाणामध्ये जे की युरोपियन आहेत ते जगभरामध्ये पोहोचलेले होते त्यांचा व्यापार हा वाढतच गेलेला होता आणि त्याच्यामुळं युरोपियन राष्ट्रामध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो खरं तर एक प्रकारे त्यांनी एक साखळीच निर्माण केलेली होती ते आपण पाहणार आहोतच आणि हे युरोपीय व्यापारी जिथं जिथं गेलं तिथं तिथं त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि त्या वसाहतींमध्ये स्वतःचं आर्थिक सामाजिक राजकीय जे की वर्चस्व आहे ते प्रस्थापित करण्यासाठी एक स्पर्धाच त्यांच्यामध्ये सुरू झालेली होती हे युरोपीय लोक अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या ठिकाणी तर गेलेलेच होते आणि तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते परंतु आशिया खंडामध्ये मात्र त्यांना इथल्या हवामानाशी जुळून घ्यावं लागलेलं होतं कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते आणि ह्या युरोपीय लोक जे आहेत त्यांना एवढ्या उष्णतेची सवय नसते परंतु हवामान अनुकूल असो किंवा नसो युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावलेलं होतं वसाहतीमधील स्थानिक लोकांचं मानसिक खच्चीकरण करण्यात इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच यांनी पुढाकार घेतलेला होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर इंग्लंडचा व्यापार हा औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आलेला होता आणि त्यांना साथ मिळालेली होती आरमाराची या आरमाराच्या आरमार आर्मार, याच्या सामर्थ्याच्या जोरावरच इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित केलेले होते एक साखळी निर्माण केली मी असं म्हणलेलं होतं व्यापारातून अतिरिक्त नफा जो आहे तो मिळवायचा अतिरिक्त नफा जो मिळालेला आहे त्या नफ्याची लगेच गुंतवणूक करायची आणि या गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतींशी व्यापार आणि त्यातून नफा अशा प्रकारची एक प्रकारे त्यांनी साखळीच निर्माण केलेली होती इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स बेल्जियम इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात न्यायचा त्या कच्च्या मालावर पक्क्या मालासाठी जी काही प्रक्रिया आहे ती करायची आणि तयार झालेला पक्का माल हा विक्रीसाठी त्या वेगवेगळ्या वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग त्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे यांनी आपलं इथं वर्चस्व जे आहे ते निर्माण केलेलं आपल्याला